नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्सर्ट मेनूमधील टेबल टूल. ठीक आहे, जनरली आपण कधी पण होम टॅबमध्ये, होम मेनूमध्ये असतो, इथे बघू शकता तुम्ही, पण आपल्याला बघायचं आहे इन्सर्ट मेनूमधील टेबल. टेबल ॲड करणे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये आपण टेबल ॲड करतो कारण आपल्याला एखादा कंटेंट, एखादे एलिमेंट्स आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं ट्युब्युलर फॉर्मॅटमध्ये, बघू शकता तुम्ही इथं ट्युब्युलर फॉर्मॅटमध्ये दाखवलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. आता कसे टेबल ॲड करायचे ते सरळ सरळ बघा. आता सध्या आपण आलेलो आहोत इन्सर्ट मेनूमध्ये. इन्सर्ट मेनूमध्ये इथे इन्सर्ट या नावाच्या खालीच टेबल दिसतंय तुम्हाला. या छोट्याशा स्मॉल ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचे. या ॲरोवर क्लिक केलं की नीट बघा, तुम्हाला काही टेबलसारखा एक चार्ट दिसेल. बरोबर, टेबलसारखा एक फॉर्मॅट आहे. यामध्ये तुम्ही इथे बघा, नुसतं तुम्हाला फक्त कर्सर फिरवायचं आहे त्या सगळ्या सेलवरून. सेल्स आहेत इथे बघा. आता जसा जसा आता तुम्हाला एकच सेल दिसत असेल, आता इथे मी बाजूला सरकलो, उजव्या बाजूला 2x1 म्हणजे दोन कॉलम आणि सिंगल रो आहे. सिंगल रो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 3 कॉलम 4 कॉलम, बरोबर आहे. तुम्हाला किती कॉलम घ्यायचे त्यानुसार तुम्ही इथे ठरवू शकता. इथे लिमिट आहे 10 कॉलमची, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही अजून रोचा पाहिजे असतील तुम्हाला, तर हे बघा, सेकंड रो खाली खाली फक्त कर्सर सरकवायचं आहे तुम्हाला. 3 रो 4 रो 5 6 7 8 8 रोचा आणि 10 कॉलमचा टेबल तुम्ही इथे तयार करू शकता रेडीमेड. ठीक आहे, नुसतं तुम्हाला क्लिक करायचं. आता इथे जिथपर्यंत तुम्ही आलेला आहात बघा, तिथे तुम्हाला क्लिक करायचे. मी आता इथे काय करतो, या शेवटच्या सेलमध्ये क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर तुम्ही बघू शकता टेबल तुमच्या समोर आहे, स्क्रीनमध्ये आहे. या टेबलची साईजसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे बघा, या टेबलवर खाली इथे ॲरो दिसतोय, या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ॲरोवर क्लिक करून तुम्ही या टेबलची साईज कितीही कमी जास्त करू शकता. दिसते तुम्हाला, मी फक्त क्लिक केलं, ड्रॅग आणि ड्रॉप केलं, साईज वाढली. बरोबर आहे, हे दिसतंय तुम्हाला. त्यानंतर आपण अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो, टेबल ड्रॉ करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार, पुन्हा एकदा इन्सर्ट मेनूमध्ये पुन्हा एकदा टेबलच्या खालील त्या शॉर्ट ॲरोवर क्लिक करायचे आणि डायरेक्ट इथे बघा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला इन्सर्ट टेबल, यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपल्या समोर आहे नंबर ऑफ कॉलम्स. इथे तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स स्वतःसुद्धा टाईप करू शकता, एंटर करू शकता, किंवा इथे कर्सर माऊसच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही इथे कॉलमची साईज ठरवू शकता. त्याचबरोबर त्याच्या खाली इथे रोची कॉलम रोची सुद्धा साईज तुम्ही ठरवू शकता, किती रो पाहिजेत आणि किती कॉलम पाहिजेत. मी 9x9 घेतलंय, किंवा डायरेक्ट इथे क्लिक करा आणि इथे हे डिलीट करून इथे तुम्ही 15 टाकले किंवा इथे तुम्ही 16 टाकले, तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा इथे घेऊ शकता. मी इथे तात्पुरते फक्त 5 घेतोय, रो 5 आणि आपल्याला कॉलम सुद्धा आपण काय करू 4 घेऊ, ठीक आहे. त्यानंतर खाली खूप महत्वाचं आहे ऑटो फिट बिहेवियर. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण टायपिंग करत जातो, कंटेंट ॲड करत जातो टेबलमध्ये आणि त्यानुसार आपल्याला असं वाटतं की आपण जे टाईप केले त्यानुसार ऑटोमॅटिकली त्या सेलची, त्या कॉलमची ही जी साईज आहे, विड्थ आहे, ही ऑटोमॅटिकली ॲडजस्ट व्हावी. तर इथे बघा, फिक्स्ड कॉलम विड्थ तुम्ही इथे ऑटो करू शकता, म्हणजे कॉलमची विड्थ ही फिक्स्ड ऑटोमॅटिकली फिक्स होऊ शकते जसं तुम्ही कंटेंट टाकाल त्यानुसार. किंवा इथे बघा, ऑटो फिट टू कंटेंट, जे कंटेंट टाकलं आहे त्यानुसार डायरेक्ट फिट. त्यानंतर ऑटो फिट टू विंडो, म्हणजे तुमच्या विंडोच्या विंडोनुसार ते ऑटो फिट होऊन जाईल साईज, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता आणि इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, ओके ओके केल्याबरोबर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिलेल्या साईजनुसार टेबल आलेला दिसून जाईल. या टेबलमध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता. इथे बघा, या रोची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता, या टेबलची साईजसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, या टेबलला तुम्ही मोठं लहान हे बरेच काही एडिटिंगचे ऑप्शन्स खूप आहेत आपल्याला टेबलमध्ये बदल करण्यासारखे, खूप आहेत गोष्टी. या तुम्हाला मी थोडक्याने आता इथं सांगणार आहे. जे अजून पुढचं ऑप्शन बघूयात, पुन्हा एकदा इन्सर्ट मेनूमध्ये यायचे, टेबलच्या खालील ॲरोवर क्लिक करायचे. इथे बघा ड्रॉ टेबल. या ड्रॉ टेबल तिसरा प्रकार आहे हा, तर टेबल ॲड करण्याचे 3 प्रकार, त्यातला तिसरा प्रकार. इथे क्लिक करा ड्रॉ टेबलवर, बघा एक पेन किंवा पेन्सिलसारखं एक आलेले तुमच्या समोर दिसते स्क्रीनवर टूल आलेलं आहे आपल्याकडे. बरोबर आहे, पेन टूल म्हणा किंवा पेन्सिल टूल म्हणा. यानुसार येथे काय करायचे, तुम्हाला क्लिक करायचे आणि ड्रॅग आणि ड्रॉप करायचे, ठीक आहे. बघा पुन्हा एकदा इथे आपण काय करू, इन्सर्टमध्ये येऊ,
आणि इन्सर्ट मध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा टेबलवर येऊ आणि इथे ड्रॉ टेबलवर क्लिक करू आणि ड्रॉ टेबलवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला टेबल ऍड करता येईल इथे. ठीक आहे, इथे थोडंसं अडचण येत आहे, रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीनं टेबल तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करू शकता आणि या टेबलची साईजसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. टेबललासुद्धा तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवू शकता. थोडा माऊसचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं होतं, आपल्याला हे मूव करताना अडचण येत आहे. पण इथे आणि त्यात रेकॉर्डिंग चालू असताना अजून थोडासा त्रास होताना आपल्याला दिसतोय. तर तुम्ही डायरेक्ट इथे ॲड करू शकता, टेबल ड्रॉ करू शकता. म्हणून ड्रॉ टेबल हा टूल आहे आपल्याकडे. त्यानंतर त्याच्या खालोखाल आपल्याला दिसतंय एक्सेल स्प्रेडशीट, यावर सुद्धा क्लिक करू शकता. डायरेक्ट एक्सेलची एखादी स्प्रेडशीट सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आता तुमच्यासमोर एक्सेलचं एक काय म्हणतो आपण, एक ओव्हरव्ह्यू आपल्यासमोर एक तयार होईल. एक्सेलचा व्ह्यू आपल्यासमोर दिसेल, बघू शकता स्क्रीनवर तुम्ही. आणि इथे वर्डमध्येच एक्सेलची शीटसुद्धा तिथे तुम्हाला तयार करता येते. आता इथे बघा, तुम्ही काही पण कंटेंट टाकू शकता, उदाहरणार्थ राम, त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये टाकलंय श्याम, त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तुम्ही टाकलंय जे तुम्हाला वाटतील ते कंटेंट टाकू शकता. त्यानंतर तुम्ही इथे त्यांचे मार्क्स टाकू शकता. इथे वाटल्यास हे 200 यांना करू आपण 200. ठीक आहे, अशा पद्धतीने डेटा घेतलाय. फक्त इथे बाजूला क्लिक करा, क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ही स्प्रेडशीट तुम्हाला कशी दिसते तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते समोर दिसूनच जाईल. बघा, थोडंसं लोड घेताना हे प्रॉब्लेम येतात. दिसते तुम्हाला तुमच्या एम एस वर्डमध्ये ही एक्सेलची शीट तुमच्यासमोर अवेलेबल झालेली आहे. हा झाला अजून एक प्रकार, टेबल टूलमध्ये काय काय आहे ते आपण इथे बघत आहोत. ठीक आहे, चला आता आपण अजून पुढची गोष्ट बघूया, तिथे आपल्याला अजून काय काय मिळतंय बघायला या टेबल टूलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे पुन्हा एकदा लास्टला टेबलमध्येच क्विक टेबल्स खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान आहे, अट्रॅक्टिव्ह. बघा, इथे क्विक टेबल्समध्ये जर तुम्ही गेलात तर इथे ऑलरेडी टेबलचे खूप फॉर्मॅट अवेलेबल आहेत, तुम्हाला हव्या त्या फॉर्मॅटचा तुम्ही वापर करू शकता. बघा, अट्रॅक्टिव्ह लुक्स आहेत यातला, तुम्ही म्हणजे रेडीमेड बाय डिफॉल्ट इथे तयार केलेले आहेत. यातला कुठलाही तुम्हाला आवश्यक असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता. उदाहरणार्थ मी आता इथे घेतो सब हेड्स विथ सब हेड्स लास्टचं. ठीक आहे, बघा, घेतल्याबरोबर सगळा डेटा तुमच्या समोर आहे. आता हे हा टेबल असेल किंवा तुम्ही घेतलेला टेबल असेल, यात फक्त तुम्हाला एडिटिंग करायची गरज आहे, बाकी काही करायची गरज नाही आहे. जस्ट क्लिक करा आणि यातला डेटा इथे बघा, मी आता इथला डेटा चेंज करताना तुम्हाला दिसत असेल. बरोबर आहे, तर तुम्ही काहीही चेंज करू शकता. त्यात इथे बघा, तुम्ही नुसता टेबल घेतला, टेबल घेतल्याबरोबर इथे वर तुम्हाला एक डिझाईन नावाचा मेनू दिसतोय, तुम्हाला ऑटोमॅटिकली येतच असतो. यामध्ये तुम्ही बरेचसे बदल करू शकता. उदाहरणार्थ बघा, इथे तुम्ही कलर बदलू शकता, शेड बदलू शकता, टेबलचे बॅकग्राऊंड कलर बदलू शकता, प्रत्येक सेलला बॅकग्राऊंड कलर देऊ शकता, बॉर्डर द्यायची का नाही हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता. बॉर्डर कोणत्या पॅटर्नची असावी किंवा पेन साईज कोणत्या पॅटर्नची असावी हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर इथे साईज, कलर, पेन कलर वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुमच्या समोर अवेलेबल आहेत. इरेझरसुद्धा आहे, एखादी बॉर्डर तुम्हाला डिलीट करायची असेल, रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर एकंदरीत हा सगळा प्रकार आहे टेबल टूलबद्दल इन्सर्ट मेनूमधल्या. आणि या सगळ्याची थेअरी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल होऊन जाईल, त्यामुळे कुठलीही चिंता करू नका. काही अडचण असल्यास इथे कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल बटन दाबा. धन्यवाद, बाय.